नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2च्या वतीने श्रीकृपा हॉल खांदा कॉलनी येथे आयोजित जातीय सलोखा कार्यक्रम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रांत अधिकारी सुदाम परदेशी, पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी, नगराध्यक्ष चारुशीला घरत, अप्पर पोलीस आयुक्त विजय चव्हाण आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात सामाजिक शांतता, सामाजिक ऐक्य आणि जातीय सलोखा या गोष्टींना बाधा निर्माण होणाऱ्या बाबी कशा टाळता याव्यात याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. व्हॉट्सअप, फेसबुक अशा सोशल मीडियामुळे आपण सारे एवढे जवळ आलो आहेत की कुठल्याही गोष्टीची खातरजमा न करता तो मेसेज पुढे पाठविण्याच्या स्पर्धेत आपण सहभागी होऊन जातो. या माध्यमातून कुठे ना कुठेतरी तणावाचं वातावरण निर्माण होतं हे गेल्या काही कालावधीतच आपल्याला पाहायला मिळालं आहे. त्यामुळे समाजासाठी हानिकारक ठरतील असे कोणतेही संदेश पुढे पाठविताना त्या संदेशाची एकदा खात्री करून घ्यावी अशी विनंती यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांना केली. आता प्रिंट मीडियाच्या नंतर डिजिटल मीडिया आला आणि आता सोशल मीडियाचा तुम्ही आम्ही प्रत्येक जण इतक्या मोठ्या प्रमाणात वापर करायला लागलेलो आहोत. इतका वापर आजपासून 10 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी सुद्धा आपण इतक्या मोठ्या प्रमाणात करत नव्हतो. समाजामध्ये ज्या लोकांना आपले कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त करायला काहीच साधन नाही असं वाटत होतं त्या सगळ्या लोकांना अचानकपणे मीडिया हातात मिळाल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तो फेसबुक असू द्या, व्हॉट्सअप असू द्या, याच्या माध्यमातून तुमच्या माझ्यापर्यंत जे पोहोचलंय ते चांगलं आहे, महत्वाचं आहे आणि दखल घेण्याजोगं आहे असं तुम्हाला आम्हाला जे वाटलं ते पुढे पाठवण्याची तुमच्या आमच्यामध्ये इतकी स्पर्धा लागून गेली आहे की त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला कुठल्याही गोष्टीची खात्री न करता ती गोष्ट पुढे पाठवण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करत असतो आणि याच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला कुठे ना कुठेतरी तणावाचं वातावरण निर्माण होताना हे गेल्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे एखादा मेसेज आम्ही पाहतच नाही की तो खरा आहे खोटा आहे. कितीतरी व्यक्तींना आपण रात्रीच्या वेळेला मेसेज आला म्हणून आपण त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहून टाकतो. त्या व्यक्ती चांगल्या धडधाकट आहे. आजवर 4 ते 5 वेळा काय त्याही पेक्षा जास्त वेळा तुम्ही आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहून मोकळे झाले. अरे पण ती तपासून बघा. हे तुम्ही सोशल मीडियावर जे पाहताय की तुम्ही तुमच्या शेजारी टीव्हीचा स्विच आहे इतर लोकांना तुम्ही खात्री करून घेऊ शकता. पण आज असं झालेलं आहे की आम्हाला दुसऱ्यांपर्यंत बातम्या पोहोचवायची कारण तो स्वस्त आहे आणि सहज आहे म्हणून इतकी घाई लागलेली आहे की त्याच्या माध्यमातून ज्या चुकीच्या वार्ता आपण पोहोचवतो त्या कुटुंबियांना त्रास देतो. कधीतरी समाजामध्ये कुठेतरी अचानकपणानं या ठिकाणी संघर्ष निर्माण होईल अशा पद्धतीच्या बातम्या आपण त्या माध्यमातून देतोय. निश्चितपणानं या व्यासपीठाच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की अशा वेळेला किमान आपण त्याची खात्री करून घ्यावी. काही खूप बिघडत नाही या समोरच्या माणसाचं. तुम्ही जर ती बातमी समोरच्याला पाठवली नाही तर त्यामुळे त्या समोरच्या माणसाचं खूप नुकसान होणार आहे असं काही घडणार नाही आहे आणि त्यामुळे आपण खात्री केल्याशिवाय ज्यामुळे समाजामध्ये विद्वेष पसरू शकतो, ज्यामुळे समाजामध्ये दुःखाची भावना पसरू शकते किमान असे मेसेज तरी आपण पुढे पाठवत असताना आपण त्याचा विचार केला पाहिजे. असे संदेश पाठवत असताना निदान त्यावेळेला तरी आपण कुठेतरी थांबलं पाहिजे अशी मी या निमित्ताने आपण सगळ्यांना विनंती करतो. सामाजिक सलोखा ठेवण्याच्या दृष्टीने आपण या व्यक्तीच्या कुटुंबातून आपण लोकांचे भेट झाली पाहिजे, भेट घेतली पाहिजे, त्यांचा काय विचार आहे ते जाणून घेतला पाहिजे. या दृष्टीने आपण सलोखाच्या दृष्टीने